सर्वोच्च न्यायालयाने एससी एसटी आरक्षणातील क्रिमिलेअर आणि उपवर्गीकरणाबाबत दिलेल्या निर्णयाच्या निषेधार्थ भारतातील अनुसूचित जाती जमातींनी 21 ऑगस्ट रोजी भारत बंदची हाक दिली आहे. बहुजन समाज पार्टी ऑल इंडिया यांच्या वतीने भारत बंदची हाक दिली होती. बहुजन समाज पार्टी शहर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या वतीने रॅलीच्या माध्यमातून नवीपेठ मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत घोषणा देत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी नवीपेठमध्ये दुकाने सर्व चालू होती, परंतु कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीने व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केली. दरम्यान नवीपेठमध्ये काहीतरी अनुचित प्रकार घडला आहे, दगडफेक झाली आहे अशी अफवा सोलापूर शहरात पसरली, परंतु तशी कोणतीही घटना नवीपेठमध्ये घडली नाही. बीएसपीच्या काही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली, आपले म्हणणे प्रसार माध्यमांसमोर मांडले आणि ते जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी रवाना झाले. बीएसपीचे राज्य सचिव अप्पासाहेब लोकरे आणि माजी नगरसेवक बबलू गायकवाड यांनी आपली भूमिका यावेळी विशद केली. या दरम्यान काही काळ नवीपेठमध्ये तणाव होता. फौजर चावडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे आणि त्यांची टीम तात्काळ घटना ठिकाणी दाखल झाली आणि परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती दिली. व्यापाऱ्यांनी काही वेळ दुकाने बंद ठेवली आणि पुनश्च दुकाने उघडत आपले दैनंदिन व्यापार सुरू केले. समाज पार्टीचा राज्य कार्यकारिणी सदस्य आहे बहन कुमारी मायावती जी यांनी आज जो एससी एसटीचा जो संप आहे, भारत बंदचा आदेश दिलाय, त्याला बहन मायावती जी यांनी पाठिंबा दिलाय आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय सुनीलजी डोंगरे साहेब यांनी आम्हाला सर्वांना आदेश दिलेत की संपूर्ण महाराष्ट्र बंद झाला पाहिजे. कारण या आदेशामुळं इथला एससी एसटीचा माणूस खऱ्या अर्थानं त्यांच्यामध्ये फूट पडणार आहे आणि फूट पडून या देशामध्ये अराजकता माजवण्याचं काम इथलं भाजपचं सरकार करत आहे आणि तेवढंच त्यांना सहकार्य काँग्रेस करत आहे. यामुळे आम्ही नरेंद्र मोदीचा धिक्कार करतोय आणि राहुल गांधीचा सुद्धा धिक्कार करतोय. आज आम्ही या ठिकाणी आम्हाला सर्व व्यापारी वर्गाने साथ दिली त्याबद्दल सर्वांचा आम्ही आभार मानतोय. जय भीम जय भारत. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.